झी टी व्ही मराठी देवमनुष्टू ह्या मालिकेत आता खूप मोठा ट्विस्ट येणार आहे अजित कुमारच्या सांगण्यावरून डिम्पल्स सोन्याच्या आणि पैशाच्या बॅगे घेऊन नाम्याकडे जाते नाम्या तो ठेवायला तयार नसतो पण ती आग्रहाने तिथं ठेवते पण नाम्याकडं जाण्याच्या पहिले ती सगळा पैसा काढते आणि त्या पैशाकडं बघून म्हणते की या पैशासाठी मी खूप मेहनत केलेली आहे आणि ह्या पैशाने मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि हा पैसा मी कुणालाही जाऊ देणार नाही आपल्याला माहिती आहे की डिम्पल तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणजे मोठी हिरोईन होण्यासाठी बऱ्याच वेळा तिचं घर पण सोडून गेलेली आहे म्हणजे तिने घरच्याचा पण विचार केलेला नाही आहे आणि जेव्हा अजित कुमार येतो तेव्हा अजित कुमारकडं असतो पैसा त्यामुळे ती अजित कुमारची पूर्ण साथ देते जेणेकरून याच्याकडून आपण पैसा घेऊ शकतो आणि मोठी हिरोईन होऊ शकते त्यासाठीच ती अजित कुमारची साथ पण देते आणि त्याच्याबरोबर लग्न पण करते आपल्याला माहिती आहे की अजित कुमार तिच्यापेक्षा खूप मोठा असतो आणि त्याचे कारनामे पण तसेच असतात पण डिंपलला मात्र फक्त तिचं स्वप्न पूर्ण करायचं असतं आणि आपल्याला माहिती आहे की वाड्यात भरपूर खोल्या असतात अशा काही खोल्या असतात की त्या घरच्यांना पण माहीत नसतात किंवा त्यांनी खूप वर्षापासून ते उघडलेल्या पण नसतात अशा खोल्यांशी मात्र डिंपलचा संपर्क असतो जेव्हा अजित कुमार मर्डर करतो तेव्हा त्या ते खोलीमध्ये डिंपल लपून ठेवते अजित कुमार खूप मागायचा प्रयत्न करतो आणि शोधायचा पण प्रयत्न करतो पण ते तिला मिळत नाही आणि त्या मर्डरवरूनच बरेच दिवस डिंपल त्याला ब्लॅकमेल करते आणि पैसा उकळते पुढं अजित कुमारनी पण हात टेकलेले असतात आणि जी डिम्पल पैशासाठी काही पण करू शकते आता ती अजित कुमारच्या सांगण्यावरून पैशाच्या आणि सोन्याच्या बॅगा नाम्याकडे देऊ शकते का कारण जर तिने ह्या बॅगा नाम्याकडे दिल्या तर तिला मा माहीत असतं की या पैसा आपल्याला परत हाती मिळणार नाही आणि जर तो आमदार मॅडमकडे गेला तर मग आपलं कामच संपलं आणि ती इन्स्पेक्टरला पण ओळखून असते की इन्स्पेक्टर मारताना जरी हाती लागलं तर आपण कधीच वाचू शकणार नाही आणि ह्या जरी वाचलो तरी हा पैसा आपल्याला ना मिळणार नाही इन इन्स्पेक्टर मारतन किती हुशार असतात हे वारंवार ती अजित कुमारला सांगत असते पण अजित कुमार ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेलेला असतो त्याला वाटतं आपण ह्या सगळ्या गोष्टीतून अलगत सुटून जाऊ पण डिम्पलला माहीत असतं की आपण याच्यात कधीच सुटणार नाही आणि जरी सुटलो तर हा पैसा आपल्याला मिळणार नाही आणि अजित कुमारला तर ती पूर्ण ओळखून असते की अजित कुमार जरी सुटला तर तो लागणार आमदार मॅडमच्या नादी म्हणजे आपल्याला ह्यामधलं काहीच मिळणार नाही आणि तिला तर स्वप्न पूर्ण करायचं असतं त्यामुळं ती बराच वेळा अजित कुमारला म्हणत असते की आपल्या हातात एवढा पैसा आणि सोनं आलं आता काही विचार करू नका चला आपण पळून जाऊया त्यावेळेस ती घरच्यांचा पण विचार करत नाही पण अजित कुमारचा जीव मात्र जमिनीचा व्यवहार जो कोटीचा असतो त्याच्या जीव गुंतलेला असतो त्याला वाटतं तो झाला की आपण इथून पळून जाऊ आणि अजित कुमारची हाव तर काही सुटत नसते तिला माहित असतं की अजित कुमारची ही हाव आपल्याला एक दिवस डुबवणार आता तर तिच्या हातात पैसा आणि सोनं दुन्ही पण आलं तर असं तर नाही होणार ना की डिम्पल पैसा आणि सोनं त्या खोलीमध्ये टाकेल जेणेकरून ते कुणालाही सापडणार नाही आणि नाम्याकडं तिने बॅगामध्ये दुसरंच काहीतरी पोहोचवलं असेल जर तसं असेल तर इन्स्पेक्टर मार्टनच्या बॅगामध्ये काय निघेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा न्यू व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद